मध्ये नगर परिषद मार्फत गेल्या 4 महिन्यांपासून मालमत्ता कर आणि पाणीपट्टे वसुली मोहीम सुरू असून आर्थिक वर्ष संपत आल्यानं मागील 10 दिवसात कर वसुली मोहीम नगर परिषद मार्फत तीव्र करण्यात आली आहे. या अंतर्गत एकूण 14 मालमत्ता सील करण्यात आल्या असून 48 नळ कनेक्शन तोडण्यात आलं असल्याची माहिती आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात एकूण 7.50 कोटी मालमत्ता कर आणि 50 लाख पाणीपट्टी वसुली झाली असून उर्वरित थकीत कर वसुलीसाठी आळंदी नगर परिषद मार्फत धडक कारवाई करण्यात येत आहे. एप्रिल महिन्यात देखील ही कारवाई सुरूच राहणार आहे. या धडक कारवाईमध्ये आळंदी नगर परिषदेचा संपूर्ण अधिकारी कर्मचारी वर्ग सहभागी असून वारंवार गृहभेटी देऊन कर भरण्याचं आवाहन करून देखील प्रतिपादन न देणाऱ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येत आहे. शासनाकडून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना केवळ नवीन कामांसाठी निधी प्राप्त होतो, देखभाल दुरुस्तीकरिता कुठलाही निधी नगर परिषदांना प्राप्त होत नसून तो नागरिकांच्या करातून जमा होणाऱ्या स्वनिधीतून करावा लागतो. त्यामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी नागरिकांनी देखील आपला मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरून आपली जबाबदारी पार पाडणं गरजेचं आहे. मार्च महिना संपला म्हणून कर वसुली मोहीम थांबणार नसून थकबाकीदारांवर कारवाई सुरूच राहणार आहे. तसेच येत्या 2024-25 या आर्थिक वर्षात 1 एप्रिल पासून वर्षभर कर वसुली मोहीम सुरू ठेवली जाणार आहे. नागरिकांनी वेळेतच आपला कर भरून दंडात्मक व्याज आकारणी आणि कटु कारवाई टाळावी असं आवाहन आळंदी नगर परिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केलंय. न्यूज रिपोर्टर आरिफ शेख, आज 24 तास, आळंदी. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन. तसेच आज 24 तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.